नमस्कार. तुमच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग असतील तर नाईट क्रीम शिवाय ते डाग जाणार नाही यावरचं आजचं सेशन आहे. हो, आजचं सेशन आहे नाईट क्रीम, म्हणजे किंवा असं म्हणू शकतो की तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या डागांवर उपाय. जेव्हा आपल्या चेहऱ्यावर ना असे वेगळेवेगळे डाग असतात, म्हणजे जसे पिंपल्स तर नाहीये पण जुन्या खूप वर्षांपासूनच्या पिंपल्सचे डाग अजून पण तुमच्या गालावर टिकून आहे, किंवा तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन्सचे डाग आहेत, किंवा तुम्हाला डार्क सर्कल्स आहेत, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुमच्या चेहऱ्यावर कशाचे ना कशाचे डाग असतील. काही काही जणांना सनबर्न म्हणून, म्हणजे चेहऱ्यावर असे काही अजळ आलंय किंवा उन्हाने चेहरा काळा पडलाय आणि ते काळे डाग अतिशय घट्ट पडून गेलेले आहेत, ओठांच्या खाली काळी लाईन तयार होऊन गेली आहे, असे जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर ते डाग तुमचे नाईट क्रीमने जाणार आहेत. पण त्या कुठल्या नाईट क्रीम कुठल्या डागांवर वापरायच्यात ह्याबद्दल आजचा आपला अभ्यास आहे. ओके, नाईट क्रीम आणि नाईट सिरम ह्या दोघंही गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहे. याच्यामध्ये आपण पहिले सर्वात पहिले हे बघूया की तुम्हाला वांग्याचे डाग असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तर तुम्हाला जर वांग्याचे डाग असतील तर तुम्हाला तुमच्या नाईट क्रीममध्ये कॉजिक ॲसिड हे एक कंटेंट असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जर का वांग्याचे डाग असले तर तुम्हाला नाईट क्रीम अशी निवडायची आहे ज्यामध्ये कॉजिक ॲसिड असणार आहे. यामध्ये मी तुम्हाला द डर्माचं कॉजिक असं सिरम जे आहे ते सुद्धा तुम्हाला सजेस्ट करेल. अतिशय चांगला रिझल्ट आहे आणि त्याच्यावर तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते नक्की गेलेले राहतील. दुसरी गोष्ट मी तुम्हाला आणखीन एक खूप चांगलं सांगू शकते की तुम्हाला एक अशी क्रीम वापरा, नाईट क्रीम ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असेल. व्हिटॅमिन सी हे खूप बेसिक आहे, जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल. आणि जर तुम्हाला व्हिटॅमिन सीबद्दल माहिती नसेल तर प्लीज मला फॉलो करा, कारण की तुम्हाला याबद्दल माहिती असणं गरजेचंच आहे. व्हिटॅमिन सी सिरम याच्यावर ऑलरेडी सेशन घेऊन झालेलं आहे आणि हे तुम्हाला आत्ताच माझं पेज स्क्रोल केल्यावर दिसणार आहे, इथेच आसपास 2-1 दिवस आधी दिलेलं आहे. व्हिटॅमिन सी हे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग जे आहेत तर ते लाईट करते किंवा मुळापासून घालवते, डिपेंड ऑन की तुमचे डाग कसे आहेत. यामध्ये काय होते, व्हिटॅमिन सी जर तुम्ही तुमच्या नाईट क्रीममध्ये वापरलं तर तुमचे वांग्याचे डाग, तुमचे पिंपल्सचे डाग, किंवा तुम्हाला डार्क सर्कल्स असतील किंवा तुमच्या ओठांच्या खाली वगैरे असं कुठे डार्क झालेलं असेल तर त्या गोष्टी तुम्हाला लवकर भरून काढतायत आणि त्याचे जो असर आहे तो तुम्हाला खूप चांगला दिसतो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो ना की व्हिटॅमिन सी सिरममुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग अतिशय लाईट होतात आणि नाहीसेसुद्धा होतात. पण व्हिटॅमिन सीचा प्रॉब्लेम हा आहे की हा डायरेक्ट अप्लाय केल्यावर बिलकुल सूट होत नाही. खूप जणांना व्हिटॅमिन सीची ॲलर्जी आहे. नेहमी सांगत असते जस्ट हर्ब कंपनीचं व्हिटॅमिन सीचं सिरम जे आहे ते अगदी लाईटवेट आहे आणि ते तुमच्या चेहऱ्याला चांगला असर देते. म्हणजे तुम्ही ते लावल्यावर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट बिलकुल होत नाही आहे. किंवा अशी एखादी नाईट क्रीम तुम्ही निवडू शकताय ज्याच्यामध्ये ना व्हिटॅमिन सी ऑलरेडी आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या डागांवर तुम्हाला काहीच फरक पडलेला दिसणार नाही. तर तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम जे आहे तर ते वापरू शकताय. पुढचं आपण येऊया की तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपलचे डाग असतील तर तुम्हाला काय करायचंय. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे असे काळे डाग पडलेत किंवा चेहरा प्लेन दिसत नाही आहे, कुठे ना कुठे काही ना काही असा डाग जर राहिलेला आहे हे जर तुम्हाला दिसून येत आहे तर तुम्हाला त्यासाठी लावायचं आहे जेल. आता हे जेल नेमके कोणते लावायचे, तुम्ही ॲलोवेरा जेल लावू शकतायत किंवा तुम्ही पपई जेल लावू शकतायत किंवा तुम्ही चंदन जेल लावू शकतायत. माफ करा, काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे माझं सेशन पॉज झालं होतं. तर बघा, चेहऱ्यावर जर का तुम्ही डागांवर लावायला गेला तर ह्याच्यामध्ये ना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेल तुम्हाला लावायचे आहेत आणि जेल हे तुम्हाला मार्केटमध्ये अगदी स्वस्तात मिळत आहेत. जसं की तुम्ही कपिवाचे जेल वापरू शकतायत, चांगले आहेत, स्वस्त आहेत आणि अगदी मस्त आहेत. वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे जेल तुम्हाला मिळून जाणार आहेत. याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स असतील तर तुम्हाला डार्क सर्कल्ससाठी तुम्हाला नेन्सिमाइड सिरम जे आहे ते वापरू शकतात. सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम हे तुम्ही तुमच्या ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्ससाठी लावू शकताय. रात्री झोपताना नाईट क्रीम लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे. एक अगदी बेसिक नाईट क्रीम मी इथे सगळ्यांना सांगते ज्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला रिझल्ट दिसणार आहे आणि तुम्ही ती क्रीम जी आहे ती लावू शकताय. जसं पिलग्रीममध्ये नाईट क्रीम आहे, अगदी सुंदर आहे पिलग्रीमची रेटिनॉल नाईट क्रीम, अतिशय अप्रतिम आहे. वांग्याचे डाग, चेहऱ्यावर पिंपलचे डाग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घालवतायत. मोठी क्रीम घ्यायला गेली तर महाग मिळते, सूट होईल की नाही माहीत नसते, म्हणून छोटी ट्रायलमध्ये सुद्धा तुम्हाला 99 रुपीची क्रीम ही अवेलेबल आहे. जर तुम्हाला ट्रायलमधल्या छोट्या छोट्या क्रीम घेता येत नसतील तर प्लीज मला 7755925370 याच्यावर मॅसेज करा, कृपया व्हॉट्सअप मॅसेज करा. मी तुम्हाला नक्की सांगणार की आपण छोट्या छोट्या ट्रायलवाल्या क्रीम ट्राय करण्यासाठी स्वस्तात कशा घेऊ शकतोय. आणि अशा रेटिनॉल तुमच्या चेहऱ्याला लावणं खूप जास्त गरजेचं आहे. रेटिनॉलची क्रीम जी आहे ही पिलग्रीममध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ती एक लावू शकताय. त्याचबरोबर आणखीन कुठली आहे, द मॉम्स.कॉमचं नाईट क्रीम जेल आहे, अतिशय सुंदर आहे आणि खूप छान आहे. ते सुद्धा
सुद्धा तुमच्या चेहऱ्याला खूप चांगला नाईट क्रीमचा जो ग्लो आहे तो तुमच्या चेहऱ्याला जे आहे तर ते नेहमी देत असतात. नाईट क्रीम लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल येत नाही, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही, तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग येत नाही आणि तुमच्या चेहऱ्याचं जे एज आहे ते अतिशय कमी दिसतं. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो या ना, आपण ना नाईट क्रीम लावल्यामुळे ना चांगला तुमचा चेहरा यंग आणि फ्रेश दिसतो. तुमचा दुसऱ्या दिवशीचा चेहरा फ्रेश दिसण्याचं कारण हे असते की तुम्ही आदल्या दिवशी रात्री नाईट क्रीम लावलेली आहे की नाही. म्हणून रात्री झोपताना चेहऱ्याला नाईट क्रीम लावायला अजिबात विसरू नका आणि चेहरा वॉश करून चेहऱ्याला नाईट क्रीम लावत जा. रिझल्ट खूप चांगले दिसतात नाईट क्रीम लावल्यावर, 3 ते 4 दिवसात तुमच्यामध्ये चेंजेस दिसतील. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासाठी कोणती नाईट क्रीम योग्य असेल हे जर तुम्हाला मला विचारायचं असेल तर मला 7755925370 ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. व्हॉट्सअपवर मी नेहमी अवेलेबल असते तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कधीही मेसेज करा, मी नक्की तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या प्रॉब्लेम्सनुसार कुठल्या क्रीम तुम्हाला योग्य आहे किंवा कुठले घरगुती उपाय तुम्ही करू शकताय हे देखील सांगणार आहे. तर तुम्हाला पण जर आणखी माहिती हवी असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा. रोज दुपारी 3 वाजता मी फ्री लाईव्ह सेशन्स घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय हा आहे की तुम्हाला पण तुमच्या स्वतःच्या चेहऱ्यासाठी कोणते फेशियल योग्य असणार आहे आणि नवनवीन फेशियल्स कसे आलेले आहेत आणि बिलकुल महागडे फेशियल न करता आपल्याला कोणते योग्य फेशियल आहे त्याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तुम्हाला पण तुमच्या स्किन टाईपनुसार आणि स्किन प्रॉब्लेमनुसार फेशियलबद्दलची माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे रोजचे दुपारचे फ्रीचे सेशन नक्की अटेंड करा. शेअर मार्केट कोर्स चालू होत आहे, तुम्हाला पण शेअर मार्केट फक्त 999 रुपयामध्ये शिकायचं असेल तर मला नक्की मेसेज करा आणि तुम्ही नक्की ॲडमिशन्स घ्या. शेअर मार्केटचे डेमो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की देऊ शकते, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला मेसेज नक्की करा. थँक्यू.